की मिळाली तुम्ही वयाच्या जवळजवळ 6 वर्षी म्हणजे 31-8 रोजी सेवानिवृत्त होऊ आहे. आता शासनाच्या निवडीपर्यंत वयाच्या 6 वर्षी सेवा पूर्ण केल्यामुळे 38 वर्षी जिल्हा परिषदमध्ये सेवेची संधी मिळाली. वास्तविक घरची परिस्थिती हलकटी असताना जीवन विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेले, नंतर दिगंबर भाऊ पाटील हे ग्रामसेवक असताना त्यांची माझी भेट झाली. त्यांनी मला सांगितले की बा रवींद्रला कुठेतरी रोजंदारी लावा म्हणून मी त्यांना कैलासवाटी एस के पाटील सखाबेंद्र असताना मास्टर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. नंतर मग इथे त्यांनी अभी स्थापत्य अभियंती पदवी मिळाली माझ्या. नंतर जीवनाचा शाखाभिंता ते उपभिंता हा प्रवास चालू राहिला. शासकीय सेवेत उशिराने संधी मिळाली. कर्तव्यपूर्ती, सेवापूर्ती आणि सेवानिवृत्ती खऱ्या अर्थाने आपण सत्तामूर्ती व गौरवमूर्ती आहात. एक प्रसन्न कर्तव्यव्यक्ती आणि निर्गमी व्यक्तिमत्व एका विचारवंताने सांगितले की नाती जपण्यापेक्षा संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे नाही, कुणापासून कुणाचे आवडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही, याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. कोरोना अर्थात कोविड-19 जागतिक आक्रमणामुळे 5 महिन्यापूर्वी लॉकडाऊन हेच आपण ऐकत आहोत. हजारो उलझने राहो मे, हजारो उलझने राहो मे और कोशिशे बेहिसाब, इसी नाम का नाम है जिंदगी चलती रहे जना. आयुष्यभराचा जोडीदार म्हणजे शरीर असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीर साथ देत असते. आपण व आपले शरीर या आयुष्यभराचे जोडीदार असतो. गुलमोहराचे वागणं तसं अगदी आठवणीसारखं असतं. साऱ्या जगात उन्हाळा पेटतो आणि मग एकदाच फुलांनी जातो. ही केंद्र सरकार वस्तूमागे GST लावलेला आहे. औषध सुद्धा प्रत्येक GST ही सवय किंवा संस्कार लागून घेतला पाहिजे. पैशाचा, वेळेचा आणि पाण्याचा नियोजन आपण नेहमीच विचार करतो, पण सेवा पूर्तीच्या निमित्ताने झालेल्या घटनांचा, मागील वर्षाचा, आठवणीचा देखाजोगा किंवा प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. या प्रसंगाला आई, वडील आणि बंधू यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवते. काही आठवणी विसरता येत नाही, काही नाती तोडता येत नाही. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत. वाटा बदलता तर कोण काही नाही. आपण चांगले कार्य करण्यासाठी निरोगी आयुष्याची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या संसारात सेवेत कर्तव्यात कौल सविताबाई, चिरंजीव अक्षय, चिरंजीव एस यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. वयोमनाप्रमाणे नमस्कार व लहान शुभ. तुमचा शुभेच्छुक वल्लभ चौधरी.